या ठिकाणी 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो। कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय मुख्याध्यापिका साळुंके मॅडम, माझे सर्व सहकारी बंधु भगिनी, उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं इतिहासावरती मी आज प्रकाश टाकणार आहे। इतिहासाविषयी तुम्हाला सांगणार आहे। पूर्वी काय झालं, युरोप आणि आशिया यांच्यामध्ये व्यापार चालायचा। व्यापार म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी विक्री चालायची आणि ती खरेदी विक्री ज्या मार्गातून चालायची त्याचं त्या शहराचं नाव होतं कॉन्स्टँटिनोपल। हे सुरळीत चाललं होतं 1453 सालापर्यंत। परंतु काय झालं, 1453 साली ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतलं आणि त्यांनी ते शहर जिंकल्यामुळं युरोपमधल्या लोकांना आशियामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी यायचं त्यांचं बंद झालं, कारण ते तुर्कांनी जिंकलं होतं शहर। आता काय करायचं, नवीन मार्ग शोधला पाहिजे। हा जमिनीचा मार्ग तर बंद केलाय त्यांनी जिंकून तुर्क लोकांनी। नवीन मार्गाच्या शोधामध्ये निघाले सगळे लोक, त्या युरोप खंडामधले वेगवेगळे देश होते, पोर्तुगीज असतील, डच असतील, स्पॅनिश असतील, इंग्रज असतील। सगळ्यात पहिल्यांदा 1498 साली आपल्या भारताचा शोध म्हणण्यापेक्षा भारतासोबत व्यापार करण्यासाठी वास्को द गामा भारतामधल्या कालिकत या बंदरावरती आला 1498। आणि त्याच्यानंतर मग इतर युरोपीय देश आले, डच आले, फ्रेंच आले आणि सगळ्यात शेवटी इंग्रज आले। आता त्यांचा उद्देश काय होता, भारतामध्ये येण्याचा, व्यापार करायचा, बिझनेस करायचा आहे, वेगवेगळ्या वस्तू इथून खरेदी करायच्या, तिकडे नेऊन विकायच्या, तिकडच्या वस्तू इकडे विकायच्यात, हा उद्देश त्यांचा होता। परंतु त्यांनी इथं बघितलं, ह्या देशातली परिस्थिती बघितली, हा देश विभागलेला आहे, विखुरलेला आहे जातीपातीमध्ये, धर्माधर्मामध्ये। त्यांनी या परिस्थितीचा ॲडव्हान्टेज घेतला, फायदा घेतला आणि मग 1600 साली पहिल्यांदा त्यांनी कंपनी स्थापन केली व्यापारासाठी। आणि सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर त्यांनी लक्षात घेतलं की ह्या लोकांमध्ये फूट पाडून आपण यांच्यावरती राज्य करू शकतो का, तर हे लोक एकसंघ नाहीत, एकत्रित नाहीत। आणि मग या गोष्टीचा फायदा घेऊन इंग्रजांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये 1757 साली कोणती लढाई झाली रे मित्रांनो, इतिहास शिकताय ना तुम्ही, 1757 कोणती लढाई झाली बंगालमध्ये, प्लासीची लढाई। कोणती लढाई झाली, प्लासीची लढाई झाली 1764 बक्सारची लढाई झाली। आणि असे लढाया करून त्यांनी काय केला, प्रदेश काबीज केला, आपल्या ताब्यामध्ये घेतला। आता प्रदेश काबीज केल्याच्या नंतर मग त्यांनी हळूहळू हळूहळू पूर्ण भारतभर पाय पसरायला सुरुवात केली। आणि नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा सत्ता होती मराठ्यांची, मराठा म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये, 18 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, या सर्वांची सत्ता होती।